नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. पंतप्रधान पदासाठी मोदींनाच पसंती, सर्वेक्षणातून महत्वपूर्ण बाब समोर. तेजप्रताप यादव यांनी दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज, मीडियाशी बोलताना दिले स्पष्टीकरण. सांगलीत कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, मागण्या मान्य करण्याची मागणी. आणि दिवाळीत रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा, 4 नोव्हेंबरचा मेगा ब्लॉक रद्द. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. एका सर्वेक्षणानुसार उत्तर भारत, पूर्व भारत आणि पश्चिम भारतात मोदी राहुल गांधींपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत, तर दक्षिणेकडील राज्यातील लोकांनी पंतप्रधान पदासाठी मोदींपेक्षा राहुल गांधींच्या नावाला अधिक पसंती दिली आहे. सर्वेक्षणात 540 लोकसभा मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 46% लोकांनी पंतप्रधान पदाच्या पुढील दावेदार म्हणून मोदींना पसंती दिली आहे, तर 32% जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पारड्यात मतदान केलंय. उर्वरित 22% लोकांनी माहीत नाही हा पर्याय निवडला आहे. आगामी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हेच राहुल गांधींपेक्षा योग्य दावेदार असल्याचा कौल देशातील जनतेने दिला आहे. केवळ दक्षिणेतील राज्य याला अपवाद ठरली आहेत. फोनवरून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 540 लोकसभा मतदारसंघातील लोकांची मते जाणून घेण्यात आली. यामध्ये 46% लोकांनी पंतप्रधान पदाचा पुढील दावेदार म्हणून मोदींना पसंती दिली, तर 32% जनतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पारड्यात मतदान टाकले. उर्वरित 22% लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला. उत्तर भारतातील 45% लोकांनी मोदी, तर 27% लोकांनी राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचे आगामी दावेदार असल्याचे सांगितले आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये 50% लोकांनी मोदी, तर 25% लोकांनी राहुल गांधी यांच्या पारड्यात मत टाकले. पश्चिम भारतामध्ये 52% जनतेला मोदी, तर 33% जनतेला राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी योग्य दावेदार असल्याचे वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पत्नी ऐश्वर्या राय हिच्या सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी मीडियाशी संवाद साधला आहे. दरम्यान कोर्टाने तेज प्रताप यादव यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलाय. कोर्टाने सुनावणीसाठी 29 नोव्हेंबरची तारीख दिली आहे. पत्नी ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचं लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी शनिवारी मीडियाशी बोलताना सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या घटस्फोटासंदर्भातील बातम्या खऱ्या असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. घटस्फोटासाठी मी कोर्टात अर्ज दाखल केलाय. मी तळमळत जगत होतो. असं जगण्याचा काही फायदा नाही, अशी प्रतिक्रिया तेजप्रताप यादव यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दरम्यान कोर्टानं तेजप्रताप यादव यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलाय. कोर्टानं सुनावणीसाठी 29 नोव्हेंबरची तारीख दिली आहे. तेजप्रताप यांचा पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय लालूंना मात्र मोठा धक्का देऊन गेला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पाटणा. राज्यात गेल्या 4 वर्षांपासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती थांबली असल्यानं कर्मचारी महासंघाच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. ही लोकशाही आहे का पेशवाई असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी अनेकांची उपस्थिती दिसून आली. 4 वर्षांपासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे, त्यामुळे मागासवर्गीयांची सरळ सेवेची 2,39,000 पदांच्या भरतीच्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात. तसेच राज्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अनुशेष भरण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्या वतीने 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. दिवाळीच्या मुहूर्तावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारी 4 नोव्हेंबरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना थोडा का होईना पण दिलासा मिळालाय. त्यामुळे लोकल सेवांवर परिणाम होणार नसून मेल एक्सप्रेस गाड्या सुमारे 15 मिनिटे उशिराने धावतील. रविवारी केवळ हार्बर मार्गावर सकाळी 11:40 ते दुपारी 4:10 ब्लॉक आहे. मध्यम आणि पश्चिम रेल्वेवर रविवार ऐवजी शनिवारी रात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. इगतपुरी येथे सिग्नल यंत्रणा नव्याने तयार करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर रात्री 11:50 ते रविवार पहाटे 2:50 वसई ते वैतरणाम स्थानकामध्ये अप आणि रात्री 1:25 ते दुपारी 4:25 डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील निधा टाकळी येथून हिंगणी बोरधरण या गावाला जात असलेल्या टँकरची ट्रॉली पलटी झाली आणि या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली दबून एका 27 वर्ष युवकाचा मृत्यू झालाय. विजू बावणे असं मृतकाचं नाव आहे. मृतक विजू हा हिंगणी बोरधरण येथे राहत होता. तो त्याच्या वडिलांना भेटण्याकरता तसेच शेतातील ट्रॅक्टर घेऊन कामाकरता आपल्या निधा टाकळी येथे आला होता. शेतातील काम निपटून तो हिंगणीत बोरधरणला परत जात असताना ट्रॅक्टर चालवित असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आणि त्यात विजूचा दबून जागीच मृत्यू झाला. वडनेर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून पंचनामा करत घटनेची नोंद केली आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बुलढाण्यात कत्लीच्या उद्देशाने लपवून ठेवलेली 67 जनावरे खामगाव पोलिसांना पकडण्यात यश आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. सुजातपूर शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जनावरे बांधली असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि जलंब पोलिसांनी सुजातपूर शिवारात संयुक्त सर्च मोहीम राबवली. या मोहिमेत एका शेतात तब्बल 67 जनावरे संशयास्पदरित्या बांधली असल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या जनावरांची कत्तल केली जाणार होती. त्यानंतर ट्रकद्वारे या जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जाणार असल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले. 6 आरोपी जलंब पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळी आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय भुजबळ सर, अपर पोलीस अधीक्षक योग्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने व जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचा पोलीस स्टाफ आणि सर्व सुजातपूर भागात अवैधरित्या कत्तलखान्यासाठी गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथे पोहोचलो आणि सर्चिंग ऑपरेशन केले असता आम्हाला एका शेतामध्ये जवळपास 67 जातीचे गोवंश मिळून आले आणि त्यात 7 आरोपींना ताब्यात घेतलेले असून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. शिवसेना सत्तेत राहून सरकारवरच टीका करते असा अनेकांचा आक्षेप आहे. मात्र मी सरकारवर टीका करत नाही तर जनतेच्या बाजूने बोलतो. जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते शनिवारी निफाड येथील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या तणावाविषयी भाष्य केलं. आता दिवाळीचे फटाके बाजूला ठेवूयात आणि चांगले दिवे लावूयात असे सूचक विधान त्यांनी केले आहे. लवकरच आपण राम मंदिराच्या भूमिपूजनाला एकत्र जाऊया असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी समुपचाराची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. यावेळी उद्धव यांनी कर्जमाफी आणि दुष्काळाच्या निर्णयांचा फेरआढावा घेण्याचीही मागणी केली आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर त्याचा लाभ किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला हे देखील बघायला पाहिजे. कर्जमाफी मिळवताना शेतकऱ्यांना येणाऱ्या पात्र अपात्रतेच्या अडचणींकडेही लक्ष पुरवले पाहिजे. सरकारने मोठ्या योजना जरूर जाहीर कराव्यात मात्र त्या पूर्ण होण्याचा कालावधीही निश्चित केला पाहिजे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रूट नहीं है?
तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपा करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा, जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता पाहूया पुढील वृत्त। माजी आमदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांची देवगाव गोळीबार प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। बार्शी न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजेंद्र राऊत यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे। निकाल लागताच राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला। राजेंद्र राऊत यांनी प्रचाराच्या दरम्यान हवेत गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। 2004 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजेंद्र राऊत हे मतदारसंघातील देवगाव मध्ये गेले होते। सभा सुरू असतानाच अचानक गोंधळ आणि दगडफेक झाली, त्यावेळी राजेंद्र राऊत यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप होता। पांगरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन PI कसबे यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती। राऊत यांच्यावर 307 गुन्हा दाखल करण्यात आला होता। राऊत यांच्यासह यामध्ये 15 आरोपी होते, त्यापैकी एकाची याआधीच निर्दोष मुक्तता झाली आहे, तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे। उरलेल्या 10 जणांची न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायालय आणि नगर परिषद परिसरात राऊत समर्थकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। बार्शी शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी चोख बंदोबस्त लावला होता। 10/10/2004 रोजी मौजे देवगाव तालुका बार्शी येथे त्यावेळेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या वेळी जी घटना घडलेली होती, ती घटना म्हणजे दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर केली म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध आणि ती घटना दहशतवाद पसरवला म्हणून हवेत फायरिंग केलं राजेंद्र राऊत यांनी, ह्याच्यामुळं त्यांच्याविरुद्ध 307 आणि आर्म ॲक्टनुसार जे गुन्हे दाखल केलेले होते त्या खटल्याचा निकाल 14 आज बार्शी कोर्टानं दिलेला आहे आणि बार्शी कोर्टाने संपूर्ण 10/10 उमेदवार माजी आमदार राजेंद्र राऊतसह उर्वरित सगळे उमेदवारांना आरोपींची निर्दोष मुक्तता सर्व आरोपात केलेली आहे। या बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सामाजिक कार्य करत असताना सर्वसामान्य जनतेची केलेली सेवा आणि भगवंताचा नेहमीच मला राहिलेला आशीर्वाद, यामुळं आज खरी वस्तुस्थिती समोर आली आणि न्यायदेवतेनं आम्हाला या ठिकाणी न्याय दिलेला आहे आणि सर्व आतापर्यंत गोरगरिबांची सर्वसामान्यांची केलेली सेवा ह्याची पुण्य आणि भगवंताचे आशीर्वाद या ठिकाणी आमच्या पाठीशी असल्यामुळं शेवटी खरं ती खरंच या ठिकाणी टिकत असते आतापर्यंतच्या। शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी। वर्ध्यात अवैध रेतीची तस्करी करत असलेल्या वाहनाला पकडून कायदेशीर कारवाई करण्याकरता पाठवले असता अवैध रेती तस्करांकडून पटवारीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आता या रेती तस्करांवर प्रशासन काय कारवाई करते यावर हिंगणघाट येथील जनतेचं लक्ष लागून राहिलंय। यावेळी या कर्मचाऱ्यांना हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर निशानपुरा परिसरात आढळून आला। त्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडण्यासाठी प्रयत्न केला असता पटवारी यांना धक्काबुक्की करण्यात आली। यामध्ये तीनही पटवारी बचावले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर हिंगणघाट नगरपालिका येथील एका स्थानिक नगरसेविकेच्या दिराचा आहे, अशी चर्चा हिंगणघाट शहरात सर्वत्र आहे। त्याचा भाऊ पोलीस विभागात कार्यरत आहे। सदर वाहन काही महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक यांनी पकडले। या रेती चोराने माझी वहिनी नगरसेविका आहे, माझा भाऊ पोलीस विभागात आहे, माझे पोलीस विभागातील आणि महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी काहीच बिघडवू शकत नाही, अशी दमदाटी केली। तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक यांनी सदर रेती चोराकडून 20,000 घेत वाहन सोडून दिले होते, अशी चर्चा आहे। काल रात्री घडलेल्या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। काल कवळघाट दोन बऱ्या प्रमाणात रेती चोरी जात असल्याबाबत बऱ्याच दिवसापासून मला माहिती होती, त्यानुसार मी माझ्या 3 पटवाऱ्यांना तिथून चोरी करणाऱ्या रेती चोरी करून घेऊन जाणाऱ्यांना पकडण्यासाठी पाठवलं होतं।
एक गाडी पकडण्यात आली होती. गाडीला नंबर नव्हता, परंतु पटवाऱ्यांना सदर वाहन मालकांनी वाहन चालकांनी धक्काबुक्की करून वाहन पळवून नेलं. त्यांना त्यांच्यावर पुन्हा कारवाईचा बडगा आमचा असेल, त्यांना पकडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. एक हिरव्या कलरचा ट्रॅक्टर होता, नंबर नव्हता, त्यामुळे ते घेऊ शकलं नाही. अगर मिलता है तो उसको दंड होगा, कार्यवाही होगी, नियमानुसार जो भी कार्यवाही करना है वो कार्यवाही होगी. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. आमदार बच्चू कडू यांनी अखेर अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरील मुक्काम आंदोलन मागे घेतले. मात्र सरकारला प्रश्न सोडवण्यासाठी 20 दिवसांचा अवधी दिलाय. सरकारच्या वेळ काढूपणाचा निषेध आंदोलकांनी बैलगाडी जाळत केला आहे. अकोल्यात प्रहार संघटनेनं मुक्काम मोर्चा काढला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. स्वराज्य भवनावरून निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते. तुरीचे प्रलंबित अनुदान, दुष्काळाचे प्रश्न, मेळघाटातील आदिवासींच्या पुनर्वसनासह अनेक मागण्यांसाठी प्रहारने हा मोर्चा काढला होता. दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. मात्र सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी 20 दिवसांचा अवधी दिलाय. सरकारच्या वेळकाढूपणाचा निषेध करत आंदोलकांनी बैलगाडी जाळत सरकारचा निषेध केला आहे. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. आयुष्यात ज्या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केलं, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिनमिनती पणतीही दाखवत नाही. दिवाळीच्या पर्वावर आपल्याला आपले कुलदीपक घराकडे नेतील का, अशी आशा वृद्धाश्रमातील वृद्धांना लागली आहे. दिवाळीच्या उत्सवाला सोमवारी वसुबारस पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात. जिल्हा शासनाच्या अनुदानावर मोजके वृद्धाश्रम सुरळीतपणे सुरू आहेत. समाजाचे तरण फेडावे स्वखर्चाने 8 वृद्धाश्रम जिल्ह्यात आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नातेसंबंधातील प्रेम संपले आहे. ते म्हणत मी तुला ठेवत नाही, म्हणते माझ्या घरी पाहिजे नाही. का बरं? का बरं? आणि तिच्या घरचे मिस्टर काय करतात? मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे, पण आई वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही हेच आजची पिढी विसरली आहे. ज्यांनी तळहाताला चटके घेत त्यांना मोठं केलं, आज तेच आम्हाला विसरले आहेत. यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवण्याची वेळ आली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाने दिवे लावताना वृद्ध आई वडिलांची आठवण होणार का? चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा फटाके कसे लावायचे या गोष्टी जन्मदात्यांनी शिकवल्या, त्या आई वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे. माझं शिक्षण दिवाळी 2 दिवसावर येत आहे. हा, दिवाळी 2 दिवसात घरी येत होती. तरी मी त्याच्या आधी या एक महिन्याआधी मुलांना फोन केला होता, आणि फोन उचलला नाही आणि बोलला नाही. दिवाळीला असं अपेक्षा होतं का? दिवाळीला तुमच्या मुलाचं मला माझी कोणाकडे इच्छा नाही. फक्त त्यावेळेला त्याची फक्त माहिती द्यायची की माहिती असलेली त्यासाठी मला त्याला माहिती द्यायची होती. त्याने काहीही त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. दिवाळीला तुम्हाला फोन येईल किंवा भेटा येईल? नाही, मला कोणाची अपेक्षा नाही, येणार नाही असं वाटतं. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील वृद्धाश्रमात 40 अधिक वृद्ध आहेत. मात्र त्यांना जन्म दिला अशा पोटच्या गोळ्यांनी त्यांना नाकारले. त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमाची वाट धरली आणि ते अखेरच्या घटका मोजत आश्रमात आहेत. मात्र दिवाळीचा सण हा परिवारासोबत साजरा करण्याची इच्छा असते. मात्र वृद्धाश्रमात असलेल्या लोकांना घराची आस लागली असताना त्यांची दिवाळी नेहमी यंदाही वृद्धाश्रमातच होणार आहे.
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या वतीने त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या वेळेस हा दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे आणि या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी सुद्धा त्यांची मुलं किंवा जे कोणी नातेवाईक असतात ते या ठिकाणी त्यांची दिवाळी साजरी किंवा विचारपूस करण्यासाठी येत नाही आणि म्हणून मग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी काही सामुदायिक कार्यक्रमाची प्रत्येक गोष्ट सामुदायिकरित्या साजरी केली पाहिजे जी काही संकल्पना त्यांची होती त्याप्रकारे संस्थेच्या माध्यमातून आम्हीच त्यांचे सोबत राहून आम्हीच त्यांची मुलं होऊन या सगळ्या आमच्या आईवडिलासमान या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत राहून गोडधोड आमच्याकडून जे काही संस्थेकडून चांगल्यात चांगलं करता येईल आणि सामुदायिक दिवाळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून सामुदायिक दिवाळी या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत साजरी करू. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमप, मोझरी, अमरावती. 26 ऑक्टोबर रोजी सासवड मधील भिवडी गावाच्या हद्दीत एक अनोळखी पुरुष जातीचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत बेवारस स्थितीत प्रेत आढळून आले. या खुनाचा तपास LCP टीमने 8 दिवसात लावला. गुण्यातील 29 वर्षीय मयत अभिषेक अजय सिंग हा तरुण पुण्यातील शिरूर मध्ये राहायला होता. पाहूयात ही बातमी. गुन्ह्याचा तपास करत असताना LCB टीमला मिळालेल्या बातमीवरून इसमाची नामे पंकज पोपट गायकवाड वय 23 वर्ष बाबू उर्फ ऋषिकेश वामन भोरडे त्यांनीच गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. मयत आणि आरोपी हे सणसवाडी येथे राहणारे असून आरोपी नंबर 1 याने आरोपी नंबर 2 याचे मध्यस्थीने मयताकडून गावठी कट्टा घेण्याकरता 33,000 रुपये दिले होते. मयताने दोन्ही आरोपींना गावठी कट्टा न दिल्याने दोन्ही आरोपी मयताकडे दिलेल्या पैशाची मागणी करत होते. मात्र मयत त्यांना पैसे देण्याचे टाळाटाळ करत होता. या कारणावरून दोन्ही आरोपींनी मयतास जीवे ठार मारण्याचा बेत आखला. त्याप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींनी मयतास दारू पिण्याचा बहाना करून वाडे बोल्हाई तालुका हवेली हद्दीत दारू पाजून त्यास चाकूने गळा कापून पोटात चाकू भोकसून तसेच दगड डोक्यात घालून जीवे ठार मारले. त्यानंतर मयताची ओळख पटू नये या उद्देशाने आरोपींनी मयतास गाडीच्या डिक्कीत घालून मौजे भिवडी गावच्या हद्दीत नारायणपूर रोड लगत नेऊन शेतात चादर आणि ब्लँकेट यावर पेट्रोलच्या सहाय्याने पेटवून दिले. आरोपी पंकज पोपट गायकवाड याच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पुढील कारवाई करण्याकरता सासवड पोलीस स्टेशनकडे देण्यात आले आहे. सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे भिवडी गावच्या हद्दीत नारायणपूर रोडलगत एका शेतामध्ये अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला होता. त्या संदर्भामध्ये सासवड पोलीस स्टेशनला त्या दिवशी गुन्हा दाखल झाला. सदरची जी बॉडी आहे ती बेवारस होती, कुठल्याही प्रकारची ओळख पटलेली नव्हती. सदरचा तपास आमच्या LCB टीमने हाती घेतला. माननीय SPSO संदीप पाटील साहेब, LCB चे PI श्री गावडे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि 28 तारखेला त्या मैताची ओळख पटली. त्याचं नाव अभिषेक अजय सिंग राहणार सणसवाडी, मूळचा बिहारचा आहे अशी ओळख पटल्यानंतर आमच्या तपासाला वेग आला आणि आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत त्याचे मारेकरी कोण आहेत याची माहिती मिळाली आणि आम्ही लागलीच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी तो गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. दिनांक 24 या दिवशी यातील मयत आणि आरोपी हे रात्री एक ठिकाणी सणसवाडी या गॅरेजजवळ दारू पिण्यासाठी बराच वेळ थांबले होते. तेथे त्यांनी बियर पिली आणि बियर पिल्याच्यानंतर ते तेथून फेरणेफाटामार्गे वाडे बोल्लाई या ठिकाणी आले. वाडे बोल्लाई या ठिकाणी पुन्हा त्यांनी बियर पिली आणि आरोपीने स्वतःजवळ आणलेल्या चाकूने त्यांच्या मैताच्या गळ्यावरती वार केले. त्याच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याला जमिनीवर पडून त्याच्या डोक्यात दगड घालून त्या ठिकाणी त्याला जिवंत मारण्यात आलं. बाजूलाच असलेल्या एका खड्ड्यामध्ये त्यांनी सदरची बॉडी त्या ठिकाणी ओढून नेऊन तिथे कचऱ्याचा पडलेला प्लास्टिकचा कागद त्यावर झाकून ठेवून
ते सदर ठिकाणून पुन्हा त्यांच्या घरी निघून गेले. सदर ठिकाणून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली की या बॉडीला जर कोणी पाहिलं तर आपले नाव करतील. म्हणून दोघांनी ती बॉडी पुन्हा कुठेतरी नेऊन जाण्याचा विचार केला आणि त्याप्रमाणे यातील एक आरोपीची बहीण त्यांची एक फोर व्हीलर गाडी त्यांनी अरेंज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे त्यांनी 25 तारखेला रात्री साधारणतः 10 ते 11 वाजेच्या दरम्यान ती गाडी ताब्यात घेतल्याच्यानंतर त्यामध्ये ब्लँकेट्स चादर घेऊन त्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाडीमधून पेट्रोल काढून ते पुन्हा वाडेबोला या ठिकाणी रात्री आले. त्या ठिकाणी येऊन त्यांनी खड्ड्यात झाकून ठेवलेली जी बॉडी आहे ती पुन्हा त्या रिट्स गाडीच्या टिकीमध्ये टाकली आणि ती बॉडी आणि ते दोघेजण पुन्हा भिवडी गावच्या हद्दीमध्ये येऊन त्यांनी ती बॉडी उतरवली आणि त्याच्यावरती पुन्हा पेट्रोल टाकून त्यांनी ती बॉडी त्या ठिकाणी जाळलेली आहे. आमचा हा सर्व तपास आणि SP साहेबांच्या आदेशाने PI श्री गावडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे. आरोपींना आम्ही सासवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेले आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उस्मानाबाद मधील पाडळी परिसरात गेल्या 25 दिवसात 3 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळला आहे. भयानक दुष्काळी परिस्थिती आणि शेतातील नापिकी व डोक्यावर कर्जाचा डोंगर याला कंटाळून उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी आकुबाई येथील 38 वर्षीय शेतकरी अंकुश दत्तू पसारे यांनी शुक्रवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास बेंबळी शिवारातील नरहरी शिरगिरे यांच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर 50,000 रुपयांचे बँक ऑफ इंडियाचे कर्ज असून केवळ 2 एकर शेती असल्याचे पोलीस पंचनाम्यात मयताचे भाऊ भरत पसारे यांनी सांगितले. यापूर्वी 25 दिवसांमध्ये 7 ऑक्टोबर रोजी धुत्ता येथील राजेंद्र उंचावले, 27 ऑक्टोबर रोजी किनगरा येथील सदानंद वाघे तर काल अंकुश पसारे या 3 शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अंकुश पसारे यांच्या पश्चात विधवा आई, पत्नी, 2 मुले आणि 1 बहीण असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने पसारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा म्हणजे छोटा शेतकरी असलेला मजूर असलेला त्याला त्यानं काल सायंकाळी त्याच्या कुटुंबामध्ये फक्त 2 एकर जमीन आहे, तो मजुरी करत होता. त्यानं या बिकट अशा अवस्थेत कंटाळून काल सायंकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याच्या घरामध्ये विधवा आई, 1 परित्यक्ता बहीण, त्याची पत्नी, लहान मुलं अशा प्रकारचं त्याचं कुटुंब आहे. ते जगण्याचं कुठलं साधन नाही. पाडोळीतली या परिसरामध्ये दुष्काळी अवस्था आहे. त्याच्या घरामध्ये बँक ऑफ इंडियाचं 50,000 रुपयाचं कर्ज आहे आणि ह्या बिकट परिस्थितीला संसार चालवायला कंटाळलेल्या अवस्थेमध्ये त्याने या अवस्थेमधून काल सायंकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याला शासनानं योग्य ती मदत करावी अशी मी अपेक्षा करतो. पाडोळीची अवस्था एकदम असं परिसरामध्ये एकदम दुष्काळी अवस्थामुळे बिकट अशी अवस्था आहे. शासनाने त्या कुटुंबाला मदत करावी. पाडोळी गटामध्ये सलग 25 दिवसांमध्ये 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. 7 तारखेला धुत्ता येथील राजेंद्र उंचावळे, 27 तारखेला कनगरा येथील सदानंद वाघे आणि काल 2 तारखेला पाडोळी येथील अंकुश पसारे या शेतकऱ्यांनी अनेक दुष्काळाला व पाऊस नाही आणि उत्पन्नामध्ये घट होते या कंटाळून आत्महत्या केलेली आहे. तरी पाडोळी गटात आज 25 दिवसांमध्ये 3 शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे. तरी प्रशासनाने विशेष करून पाडोळी गटासाठी या शेतकऱ्याला व शेतकरी कुटुंबाला काही मदत करता येईल का, तर ती मदत त्या कुटुंबाला मिळून द्यावी एक माफक अपेक्षा. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. पंतप्रधान पदासाठी मोदींनाच पसंती, सर्वेक्षणातून महत्वपूर्ण बाब समोर. तेजप्रताप यादव यांनी दाखल केला घटस्फोटासाठी अर्ज, मीडियाशी बोलताना दिले स्पष्टीकरण.
उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांचा एकाच गाडीने प्रवास, भाजप शिवसेना युती होण्याच्या चर्चेला उधाण। सांगलीत कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, मागण्या मान्य करण्याची मागणी। आणि दिवाळीत रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा, 4 नोव्हेंबरचा मेगा ब्लॉक रद्द। आणि बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।